हॅलो स्टुडंट्स, मी श्रद्धा बागुल तुमचं पुन्हा एकदा महाराष्ट्र मीडिया चॅनलवर मनापासून स्वागत करते. आज आपण इयत्ता 7वीचे नागरीशास्त्र हा विषय बघणार आहोत. आपण मागील व्हिडिओमध्ये मूलभूत हक्क भाग 2 हा धडा अभ्यासलेला आहे. आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये शेवटचा धडा मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्य हा धडा अभ्यासायचा आहे. पण सुरू करण्याआधी अजूनही तुम्ही महाराष्ट्र मीडिया चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि सगळ्यात पहिले व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवा. महाराष्ट्र मीडिया चॅनलवर तुम्हाला 1 ते 12वीपर्यंतच्या सगळ्या विषयांचे व्हिडिओ अवेलेबल होतील, तर नक्की बघा. तर सुरुवात करूया मग मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्य. मागील पाठात संविधानाने दिलेल्या हक्कांचा आपण अभ्यास केला, त्यातून भारतीय नागरिकांनी कोणते हक्क असतात ते समजले एवढेच नव्हे तर हक्कांना न्यायालयाचे संरक्षण असते हेही आपण शिकलो. मूलभूत हक्कांचे आपल्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनातील महत्त्वही लक्षात आले. या पार्श्वभूमीवर आपण मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे काय हे समजावून घेऊ. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील पाठामध्ये संविधानाने दिलेल्या हक्कांचा अभ्यास केलाच आहे, त्यातून भारतीय नागरिकांना कोणते हक्क असतात ते पण आपण समजावून घेतले. एवढेच नव्हे तर हक्कांना न्यायालयाचे संरक्षण असते हेही आपण शिकलो. मूलभूत हक्कांचे आपल्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनातील महत्त्वही लक्षात आले. या पार्श्वभूमीवर आपण मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे काय हे समजावून घेणार आहोत. मूलभूत हक्क शासनाच्या अधिकारावर निर्बंध घालतात. खालील सूची वाचा म्हणजे शासनावर कोणते निर्बंध असतात हे आपल्याला लक्षात येईल. उदाहरणार्थ तर मूलभूत हक्क शासनाच्या अधिकारावर निर्बंध घालतात तर आपल्याला खालील सूची वाचायला लावली आहे. तर शासनावर कोणते कोणते निर्बंध असतात हे आपल्या लक्षात येणार आहे. उदाहरणार्थ पहिल्या सूचीमध्ये पहिला पॉईंट आहे, शासनाने नागरिकांमध्ये जात, धर्म, वंश, भाषा व लिंग यांवर आधारित भेद करू नये. दुसरा आहे, कोणालाही कायद्यापुढील समानता व कायद्याचे समान संरक्षण करू नये. तिसरा आहे, कोणत्याही व्यक्तीचे जीवित हिरावून घेऊ नये. आणि चौथा आहे, धार्मिक कर लादू नये. शासनाने काय करावे याविषयीच्या काही सूचना संविधानाने स्पष्ट केल्या आहेत. या सूचनांचा हेतू म्हणजेच संविधानाच्या उद्देशिकेत जी उद्दिष्टे स्पष्ट केली आहेत ती प्राप्त करण्यासाठीचे मार्गदर्शन होय. म्हणूनच या सूचनांना मार्गदर्शक तत्त्वे असे म्हटले जाते. तर मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे काय आपण हे बघितलं आहे. बघूया पुढं मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश का केला. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा या देशात सुव्यवस्था निर्माण करण्याचे सुरळीत राज्यकारभार करण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर होते. दारिद्र्य, मागासलेपणा, निरक्षरता दूर करून देशाची घडी नीट बसवायची होती. राष्ट्रबांधणीचे कार्य करायचे होते. त्यासाठी नवनवीन धोरणे आखणे, त्यांची अंमलबजावणी करणे आवश्यक होते. लोकांच्या कल्याणाचे उद्दिष्ट साध्य करायचे होते. थोडक्यात, भारताचे एका नव्या विकसित व प्रगतिक देशात रूपांतर करायचे होते. त्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाने कोणत्या विषयांना प्राधान्य द्यावे, लोककल्याणासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात हे संविधानाने मार्गदर्शक तत्त्वामध्ये स्पष्ट केले आहे. राज्यांच्या धोरणांचे ते आधार बनवले. प्रत्येक मार्गदर्शक तत्त्वात राज्याच्या धोरणासाठी एक विषय आहे, त्या विषयाच्या अनुषंगाने नवीन धोरण आखावे अशी अपेक्षा संविधानकारांनी व्यक्त केली आहे. ही सर्व धोरणे एकदम व एकाच वेळी राबवायची झाल्यास त्यासाठी खूप आर्थिक पाठबळ लागेल हे संविधानकारकांनी जाणले होते. म्हणूनच त्यांनी मार्गदर्शक तत्त्वे शासनावर मूलभूत हक्कांप्रमाणे बंधनकारक केली नाही. राज्यांनी हळूहळू व ठामपणे त्यांची अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पुढे बघूया काही महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे. त्याच्यामध्ये पहिलं मार्गदर्शक तत्त्व आहे, शासनाने उपजीविकेचे साधन सर्वांना उपलब्ध करून द्यावे. स्त्री व पुरुष असा भेद त्याबाबत करू नये. स्त्री व पुरुषांना समान कामासाठी समान वेतन द्यावे. लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपाययोजना कराव्यात. पुढचा आहे
पर्यावरणाचे रक्षण करावे. पुढे आहे राष्ट्रांच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांचे म्हणजेच स्मारके वास्तू यांचे संरक्षण करावे. पुढे आहे समाजातील दुर्बल घटकांना विशेष संरक्षण देऊन त्यांना विकासाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. पुढे आहे वृद्धापकाळ अपंगत्व बेकारी यांपासून नागरिकांचे संरक्षण करावे. पुढे आहे भारतातील सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा करावा. मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत हक्क ह्या एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहे. मूलभूत हक्कांमुळे नागरिकांना अत्यावश्यक असे स्वातंत्र्य मिळते, तर मार्गदर्शक तत्वे लोकशाही रुजावी म्हणून पोषक वातावरण निर्माण करतात. अर्थात एखादे मार्गदर्शक तत्वे शासनाने राबवले नाही तर त्याविरोधात आपल्याला न्यायालयात जाता येत नाही, परंतु विविध मार्गांनी शासनावर दबाव आणून धोरण आखण्याचा आग्रह आपण करू शकतो. पुढे आहे मूलभूत कर्तव्य. लोकशाहीत नागरिकांवर दुहेरी जबाबदारी असते. एकीकडे त्यांना संविधानाने दिलेल्या हक्कांबाबत जागरूक राहावे लागते, हक्कांवर अयोग्य मर्यादा येणार नाहीत याबाबत दक्ष असावे लागते, तर दुसरीकडे काही कर्तव्य आणि जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात. सर्व भारतीयांचे कल्याण व्हावे म्हणून संविधानाने मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वे यातून अनेक तरतुदी केल्या आहेत, परंतु नागरिक त्यांचे मूलभूत कर्तव्य जोपर्यंत पार पाडत नाही तोपर्यंत शासनाने केलेल्या सुधारणांचे लाभ सर्वांना मिळत नाही. उदाहरणार्थ स्वच्छ भारत अभियानाखाली शासनाने स्वच्छतेचे अनेक उपक्रम राबवले, परंतु सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता निर्माण करण्याचे सवयी लोकांनी बदलल्या पाहिजे. भारतीय नागरिकांना आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव व्हावी म्हणून संविधानात मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्य पुढील प्रमाणे आहेत, ती आपण एक एक करून अभ्यासूया. पहिलं कर्तव्य आहे प्रत्येक नागरिकाने संविधानाचे पालन करावे. संविधानातील आदर्शांचा राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा आदर करावा. दुसरं आहे स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आदर्शांचे पालन करावे. पुढे आहे देशाचे सार्वभौमत्व एकता व अखंडत्व सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असावे. पुढे आहे आपल्या देशाचे रक्षण करावे, देशाची सेवा करावी. त्यापुढे आहे सर्व प्रकारचे भेद विसरून एकोपा वाढवा व बंधुत्वाची भावना जोपासावी. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणतील अशा प्रथांचा त्याग करावा. आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे जतन करावे. पुढे आहे नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करावे. सजीव प्राण्यांबद्दल दयाबुद्धी बाळगावी. पुढे आहे वैज्ञानिक दृष्टी मानवतावाद आणि जिज्ञासवृत्ती अंगी बाळगावी. पुढे आहे सार्वजनिक मालमत्तेचे जतन करावे, हिंसेचा त्याग करावा. देशाची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक कार्यात उच्चत्वाची पातळी गाठण्याचा प्रयत्न करावा. पुढे आहे सहा ते चौदा वयोगटातील आपल्या पाल्यांना पालकांनी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्या. भारतीय संविधानाच्या उद्दिष्टांची आणि वैशिष्ट्यांची ओळख आपल्याला या पाठ्यपुस्तकातील सुरुवातीच्या प्रकरणांमध्ये झाली. भारतीय नागरिकांचे हक्क आणि त्या हक्कांना असणारे संरक्षण यांचाही विचार आपण केला. आपली मूलभूत कर्तव्य कोणती आहे हे आपल्याला समजले. पुढील वर्षी आपण आपल्या देशातील राज्यकारभार कसा चालवला जातो याचा अभ्यास करणार आहोत. म्हणजे आपण इयत्ता सातवीच्या नागरिकशास्त्राच्या प्रकरणांमध्ये काय शिकलो, तर भारतीय संविधानाच्या उद्दिष्टांची आणि वैशिष्ट्यांची ओळख आपण या पाठ्यपुस्तकातील सुरुवातीच्या प्रकरणांमध्ये केलीच आहे. भारतीय नागरिकांचे हक्क व त्या हक्कांना असणारे संरक्षण यांचाही विचार आपण केला आहे. आपली मूलभूत कर्तव्य कोणती आहेत हे आपल्याला समजले आहे, आपण ते अभ्यासले देखील आहे. पुढील वर्षी आपल्याला काय शिकायचे आहे, तर देशातील राज्यकारभार कसा चालवला जातो याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर अशा प्रकारे आपण मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य हा धडा अभ्यासलेला आहे. म्हणजेच आपलं इतिहास व इयत्ता सातवीची इतिहास व नागरिकशास्त्राचा संपूर्ण पाठ्यपुस्तकांचा अभ्यासक्रम इथे संपलेला आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.